नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही म्हणत असाल वा किती सहा महिन्याच्या वरी झाले, जवळपास एक वर्ष झालं कुठलाही व्हिडिओ नाही टाकले, कुठं गेले ते। आणि बरेच जणांचे कमेंट भी होते की बा तुम्ही काय झालं, व्हिडिओ नाही टाका लागले होते। तर अडचण तर तुम्हाला माहितीच आहे सर्वांना की कोरोना चालू होता, त्यामुळे कुठेही हिंडू शकत नाही आपण। आणि आपलं चॅनल असं आहे की बा ब्लॉग वगैरे तयार करावं लागतात, बाहेर जावं लागते, तर धरणं वगैरे कवर करावं लागतात आपल्याला या वेळेला। तर करूया, आता चालू झालेलं आहे आपलं, आजपासून व्हिडिओ कंटिन्युअसली येणार आपले। तर आज आपण जे आहे उज्जैनला जाणार आहे, आपण जिथे राहतो बुलढाणा जिल्ह्यात मेहकरमध्ये, तिथून उज्जैन 450 किलोमीटर। तर आपला आजचा जो प्रवास आहे 450 किलोमीटरचा राहणार आहे, आणि तोही बाईकवर। तर पूर्ण अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर या व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करून टाका। तर चला, भोले बाबा यांनी महाकालने आपल्याला बोलवलेलं आहे, तर आपल्याला आज तिथे जायचं आहे, बाबाचे दर्शन घ्यायचे आहे, आणि तिथं जर नेचरचा आनंद घ्यायचा आहे। तुम्ही एक दिवस तिथे जा आणि बाबाचे दर्शन घ्या, ठीक आहे। तर चला मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे सुरू करूया। पहिले आपल्याला बाईकची तयारी वगैरे करावं लागेल, तर चला मग मित्रांनो। आता आपण पेट्रोल टाकत आहे इथं, आपली गाडी सध्या झालेली आहे फक्त 5 किलोमीटर, आणि आता हा प्रवास आपल्याला इथून पुढचा कसा जाणार तेच तुम्हाला अनुभव मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा। ह्याला किती पॉईंट आलेले इथं, तर 9 लिटर आणि 14 पॉईंट आलेलं आहे इथं। हलवून पण बघू, भरली ती टाकीचा फील काय असतो तो तसं हलवायचं ना आपल्याला। चलो, ये चाय के लिए रखे हुए हैं। हाँ, 20 रुपए चाय के लिए रखे हैं। शहीद झालेले कैलाश पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। खूप मोठी रॅली निघाली आहे चिखलीमध्ये, बघू शकता। इथपर्यंत आपण 150 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे, मलकापूरच्या पुढे आलेलं आहे। मलकापूर नाही, हा जळगाव जिल्हा आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये पोहोचलो। इकडून बघू शकता सगळे केळीचे बागच बाग दिसू राहिले आपल्याला, आणि पाणी येऊ राहिला, पाऊस येऊ राहिला। इकडे बघू शकता पूर्ण केळीचे मळेच मळे दिसू राहिले आपल्याला, आणि अजून बरेच किलोमीटर जायचं आहे, लांब जायचं आहे अजून। चार्जर इथं आपल्या गाडी चार्जरची सुविधा केलेली आहे, अडचण आली की तिथं। तर बॉर्डरवर पोहोचलेलो आहे, बघू शकता ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बॉर्डर आहे। ही आपण आता जस्ट क्रॉस करत आहे, बघू शकता। तर आपण बॉर्डर क्रॉस केलेली आहे, आपण इंटरनॅशनल झालेलो आहे सध्या आता। तर मित्रांनो, बघू शकता आपण सध्या एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे, महाराष्ट्राच्या म्हणजे बॉर्डरवरच आहे सध्या। एमपीमध्ये पोहोचलं, कॅमेऱ्याच्या बॅटरी वगैरे चेंज केल्या, आणि बॅग थोडी मोठी लागली तर त्याला सेटिंग केली, आणि हे हेल्मेट आहे बघा असं झालं। हेल्मेटला असं जुगाड केलेलं आहे जेणेकरून आपण रोडनं चालताना आपला कॅमेरा आणि हात व्यवस्थित मोकळे राहते, ठीक आहे। इकडं स्पेशल एम पीमध्ये भुट्टा भेटतो, केळ्याची चिप्स भेटतात। तर बघू शकता आपण सध्या इथं थांबलेलो आहे, आणि टोटल रन झालेलं आहे 1 मिनिट 223 किलोमीटर आपण पोहोचलेलो आहे सध्या। अजून बरंच लांब जायचं आहे आपल्याला, तर बघूया जाऊया। पाऊस लागला होता मध्ये, त्याच्यामुळे हळूहळू गाडी, आणि रस्ताही थोडा खराब आहे त्या कारणात हळूहळू चालवणं पडा। या सीटवरच आता धुतावानी आराम गाडी चालवा लागते आपण बजे। इथून ओंकारेश्वर जे आहे ते लगभग 60 किलोमीटर राहिलेलं आहे, आणि आपण इथं चहा प्यायला थांबलेलो आहे हॉटेलमध्ये। ते आमचे सर आहेत, ते बी चहा प्यायला लागले। आता इथं चहा प्यायला थांबलेलो आहे आपण, हे आमचे प्रशांत सर आहेत, आणि चहा बनायला येईल
चाय बहुत अच्छी है। क्या है क्या मेरा है नाम क्या है चलो क्या दिख रहा है वो कैमरा है ना सर। अपन आता ओमकारेश्वर ला केव्हा पोहोचू आधे घंटे में आप हम ओमकारेश्वर पहुंचने वाले हैं। माफ करा मराठी बोला म्हणजे आपलं मराठी चालेल पण इकडे काय आहे आपण या भागात आलो ना इकडे हिंदीच चालते जास्त करून त्याच्यामुळं जसे असतं एक दीड तासाचा रस्ता राहिलेला आहे तिथं गेले की मी तुम्हाला बोलतो कारण की आमचे हाल असे खराब झाले गाडीचा अवतार पाहू शकता तुम्ही। गाडी म्हणजे अशी झालेली की तुम्ही काय भंगारातून उचलून आणली आणि तीनदा तर आम्हाला रेनकोट काढायला लागला कारण की काढला म्हणजे रेनकोट काढला की पाऊस चालू झाला त्यामुळे परत घालावा लागला। तर मित्रांनो आपण इथं चिप्स घेतलेले खायला हे बघू शकता लय भारी चिप्स आहेत आणि इथं बघा ताजे ताजे चिप्स केळ्याचे चिप्स मिळतात इथे। मित्रांनो बघू शकता आपली इथं गाडी लावलेली आहे आपण सध्या आणि हे बघा झाशीच्या राणीचा पुतळा आहे हा खड़ा रे ना तूने मेरे को भाषा दिया है कल परसों का ये कैसा लग रहा देख देख ला तेरे को यूट्यूब पे मैं फेमस कर देता ये भाषा दे देता है देख ना देख तू 10 रुपए ला एक एक नीट गेट लाऊं मधुमक्खा है ना हाँ मधुमक्खा। गजानन महाराज संस्थान सेगाव महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे 250 बुलढाणा। इथे आपला मराठी माणूस भेटलेला आहे गजानन महाराज ट्रस्टमध्ये। खूप अंदर आतमध्ये खूप सुंदर परिसर आहे तर आपण आता ट्रस्टमध्ये थांबणार आहे। इथे रूम पाहायला चाललेलो आहे कोणता निरंजनी आश्रममध्ये आपण सध्या आलेलो आहोत। इथे पण थोडा प्रॉब्लेम म्हणजे थंड पाण्यानं आंघोळ करावं लागणार सकाळी गार गार पाण्यानं। तर मित्रांनो आता आपण हे सगळे डिव्हाइसेस चार्जिंगला लावणार आणि इथं रात्रभर आराम करणार। तर आता तोपर्यंत बघू शकता इथं मोबाईल चार्जिंगला लावला असं आणि इकडे बाकी काय पसारा पडलेला आहे आमचा निःशुल्क चहा आहे फ्रीमध्ये बघू शकता हा चहा आहे त्याच्यात कुठले कुठले कॉन्टेंट आहे। हां नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम नाही सोबत नाही ते बॅटरी चार्ज नाही ना अरे ते बदलली असतील बॅटरी। आता हा जे दिसते तुम्हाला बघू शकता इथे लिहिले श्री ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर प्रवेशद्वार झुलापूल आहे भाऊ हा झुलापूल अंधेरा कायम आहे इधर पूरा अंधेरा कायम ही दिख रहा ही नर्मदा आहे आणि तो दिसतो तो डॅम आहे ते लाईट लागलेले रंगीबिरंगी भाई ये महाकाल का द्वार है यहाँ अंधेरा नहीं रहेगा इधर महाकाल जहाँ रहते वहाँ पे उजाला ही उजाला रहता है बोला ये गोंधू राहिले आता आणि बघा तो डॅम आहे तो चमकीला दिसू राहिला तुम्हाला रात्रीचा व्ह्यू भी मस्त आहे तो डॅम आहे तो जो आहे नर्मदा नदीवर बांधलेला ओमकारेश्वरमध्ये प्रॉपर पाणी वगैरे काही सोडलेलं नाही आहे याच्यामध्ये सध्या कारण की काय माहीत जमलंच तर राहू जाऊ सकाळ तिकडे। इथे आपण आता रात्रीचा शूट आहे त्याच्यामुळं क्वालिटी एवढी येणार नाही सकाळी बघणार आहे आपण तरी पण आता रात्री इथं मुक्कामच आहे आपला काही अडचण नाही। आपण सध्या आता दर्शनाला चाललेलो आहे रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळं व्हिडिओची क्वालिटी ठीक येणार नाही मंदिर आहे ते तिथेच आपण चाललो लाईटिंग दिसते टोटल जे परिसर आहे तिथून हा डिस्टन्स मला वाटतं 600 मीटर मी वाचलं लागलं ठीक आहे आपण जवळपास अर्धा क्रॉस केलेला आहे जवळच आलेलं आहे तर बघूया मंदिर चालू असलं मंदिर चालू असणारच। तर बघा मित्रांनो तो झुला पूल आहे जिथून आपण आत्ता आलेलो आहे खूपच रात्रीचा जो व्ह्यू आहे तो खूपच सुंदर आणि मनमोहक दिसायला लागते इथून
आणि ही नर्मदा माता नर्मदा नदी आहे। तर इथे भी दुकान आहे छोटे छोटे। मी सकाळी तसं दाखवणारच आहे तुम्हाला सकाळचा व्ह्यू कसा येईल। आणि आता रात्रीचा व्ह्यू मध्ये आणि म्हणजे जे मला दिसा लागलं जो अनुभव पाहण्यात येऊ राहिला ते तुमच्यासंगत शेअर करायचा आहे। तर फ्रेंड्स आता आपण दर्शनाला चाललेलो आहे। तिथे जनरली कुठल्याही मंदिरात कॅमेरा ऑला नाही करत, तर मी कॅमेरा तिथं ऑफ करणार आहे मोबाईल। तर तुम्हाला एक ओरिजिनल ऑफिशियल तिथला हा इमेज टाकलेला आहे जेणेकरून तुम्ही दर्शन घेऊन टाका। आपण नेमकेच दर्शन केलेले आहे, दर्शन झालेले व्यवस्थित, गर्दी नव्हती काहीच नव्हती, एकदम आरामशीर दर्शन झाले। पण तिथं फोटोग्राफी अलाव नव्हती त्याच्यामुळं आपण कॅमेरा बंद ठेवला होता। काय घ्या भैया, बजरंग बली हे गले का? महादेव घ्या ना, बजरंग बली मूर्ती पाहिजे, मूर्ती पाहिजे अशी छोटी माळ पाहिजे। ही कशी काय की आहे तुलसी आर्टिफिशियल आहे? रुद्राक्ष आर्टिफिशियल आहे का सारे? तो कशी दी माला? अलग अलग रेट है, छोटी बड़ी साइज के ऊपर है ना। हाँ तो बताओ ना, दिवाली आएगी 100 रुपए की, 120 की, 130 की, ये डबरू वाली है, फिर 120 की। 120 की है क्या? हो दे दो, मलाई डाल के दे दो। तर आपण इथं आता दूध घेतो आहे ना? अच्छा आहे दूध। बेलीची बॉटल घ्यायची का? पाणी दूध पिरे तो मलाई डालो ना भैया थोडी। आपण काय अवधार झाला मा, आपल्या महाराष्ट्रातली पोळी भाजी भेटते का इथं? भेटते भेटते, झुणका भाकर भी भेटते। झुणका भाकर भेटते का? हो। गुडदाची डाळ भेटते का? हो। ठेसा भेटते? हो। नाही भेटत ते? नाही भेटते। मिरची चटणी भेटते। तर आपण इथं आता जेवण करणार आहे, भाकरी खायला काय काय भेटतात काय नाही तुमच्या आवडीचं सांगा। आता जस्ट थाळी लावलेली आहे, मेनू कार्ड बघून घ्या। आपण याच्यातलं काही नाही सांगितलं काय, आलू गोबी, आलू मटर, आलू बैंगन, चना मसाला, लय मोठं आहे बाबा। हे तिकडं पिक्चर चालू आहे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। कृपया प्लेटने हात न धुवे, हात घरी जाऊन धुवा। आणलेली आहे भाकरी आहे त्या सरनं चालू बी केलं, सरला भूक लागली भाई। दिनभर के दिनभर के सफर के बाद भूक लागणं तो नॅचरल नॅचरल आहे, स्वाभाविक आहे। मशीन जितनी दौड़ती है ना उतना पेट्रोल मांगती है। हो नमस्कार, गुड मॉर्निंग। बघा पोहे घेतलेले खायला सकाळी सकाळी। आता 12 वाजता आपल्याला लॉज खाली करायची आणि इथे निघायचं आहे। तर नर्मदा नदीचा व्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला थोड्या वेळानं। पहिले नाश्ता करून घेऊया, पहिले फोटो का नंतर भेटो का, आणि दुसरी चंद्र भागायची नर्मदामध्ये। नाश्ता करतो पहिले, ठीक आहे? तर मित्रांनो आता आपण सध्या नर्मदा नदीकडे चाललेलो आहे। ती दिसते नदी, नर्मदा नदी आहे, आणि तो बघा तिथे डॅम आहे नर्मदा नदीवर उभारण्यात आलेला। आणि प्रदक्षिणा करायच्या होत्या आपल्याला, पण सध्या बंद असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। मी बोल रहा हूँ, 3 जगह पैदल चलना पड़ेगा। तो बहुत लंबा लंबा है क्या? नहीं नहीं, 200 मीटर के। हाँ चलता ना, फिर वो इतना आप एडजस्ट तो करना पड़ेगा ना। टिकट का बताओ, दो ही लोग हैं। शेयरिंग में क्या करोगे? तो शेयरिंग में, शेयरिंग 200 रुपए टिकट है शेयरिंग का। कहाँ यार, 100 रुपए ले रहे हैं लोग। 100 रुपए तो हाफ राउंड का है, ये 4 मंदिर का। कहाँ ये 4 मंदिर का? नहीं ये तो दिखना है, गलत बता रहे आप।
अब जहाँ होटल में हमने किया वो तो बोला मैं आपको बिठवा देता हूँ, बोला 100 रुपए में बराबर ले लो भैया, ऐसे ना प्रदक्षिणा करने के बराबर ले लो, तुमको भी परिक्रमा करने YouTube पे आ जाएंगे, कुछ कम करो, हां पूछना है जब बात आपसे हो रही है तो पूछना किसको, तो फिर जो लगता है वही प्रदक्षिणा कराई चाहिए आपने, बाकी बात आपसे करनी है पूछना दुनिया से मतलब क्या है, सबसे पूरे YouTube पे दिख जाएंगे आ जाएंगे तुम लोग भी तुम्हारे इधर आ जाएंगे, फिर तुम्हारा दुनिया देखेंगे डिस्क्रिप्शन में देखो 150 बोल रहे हैं दोस्तों, हम बोल रहे हैं भाई 100 रुपए ले लो, तो मान ही नहीं रहे, 150 फिक्स रेट है गवर्नमेंट रेट, गवर्नमेंट रेट है गवर्नमेंट, अरे है इधर गवर्नमेंट फिक्स है, कोई से भी पता कर लो ना, अच्छा चलो ठीक है ठीक है, बोट चल ले लिए अपन, तसंच बोट मध्ये बसणार आहे आणि तो टाइम आहे, सध्या आता पब्लिक बरीचशी जमा हो राहिली होती, सकाळ जसं जसं दिवस वरती येणार तसं तसं पब्लिक जमा होणार आणि बऱ्याचशा बोटी येईल, नाही तर मीच आपटील, तोंड फुटल, दात पडतील, कॅमेरा तुटल, या हो इथं पा किती आहे, बापरे पाय घसरा लागले, तर मित्रांनो ही जी पलीकडल्या भागात ज्या नदीतून म्हणजे बोटिंग करून आपण आलेलो आहे ती नर्मदा नदी आहे, आणि या साईडला जी आहे हे म्हणजे दोन्ही नद्यांचा संगम आहे, इथे ही कावेरी नदी आहे, कावेरी आणि नर्मदाचा इथे संगम असतो, आणि त्यामुळे इथे पात्र हे खूप मोठं होते, तर इथं भाविक आंघोळ वगैरे करतायत, मला वाटतं योग्य राहील, तर इकडे काय ही नदी आहे ना, मला मी तरी विचार करू लागलो की इतकं मोठं पात्र, पण आता समजलं की इथं जे आहे ना या नद्यांचा संगम होतो दोन्ही नद्यांचा, मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे, जवळपास अर्धा घंटा झालेला आहे, आम्ही वाट पाहत आलो की जहाज आपण ज्या जहाजीत आलो ती कधी निघते, आधी ती निघली की आपल्या डबल असं राहून मारून परत इकडून असं दिसते तुम्हाला ही कावेरी नदी जी मी तुम्हाला दाखवली, कावेरी नदी अशी करून तिकडे जिथून आपण आलो तिथे परत जाणार आहे, मग चला चाय चाहिए बना के दीजिए, चाय बना के दीजिए, बना के समोसे होता है ताजे ताजे, तो समोसा में मिर्ची है क्या, अरे थे सकाळी सवेरे खाया हमने उधर उसमें मिर्ची नहीं थी कुछ नहीं था, अच्छा ही नहीं लगा, मिर्ची मिर्ची भजिया, अच्छा मुली ने किती मोठा भस्म लावलेला आहे कपाळाला,
भोले बाबा की भक्त है वो। हाँ एक जहाज निघलेली आहे, शबनम निघलेली आहे, शबनम जहाज जी आहे ती निघलेली आहे, रवाना झालेली आहे। आता ही अटलांटिक महासागर मध्ये लवकरच पोहोचेल। तर बराच वेळ झालेला आहे, आता वजे वजे 30 मिनिट होणार आहे, वजे वजे म्हणजे घडीचा काटा चाललेला आहे। पुढे जसं आपला टाइम कम्प्लीट होईल आपण तिकडे जाणार आहोत। आज समोसा ताटामध्ये पडलेला ओके, तो गरम गरम समोसा आहे, तो समोसा ले लेंगे। दे दो भैया समोसा दे दो एक, तब तक वो चाय बना लो, हम समोसा खा लेंगे। तुम्हें भी क्या बोल जी? अभी चाय पीएंगे। ओके, तर आता एक समोसा खाणार आहे ताजे ताजे। हे बघा मस्त समोसे बनलेले आहेत, गरम गरम आहेत। आज उपवास होता, म्हणजे काल उपवास होता, पण काल काय झालं, उपवास गेला पाठून आमचा। तर आता एक समोसा खात आहे आपण, समोसा खाणार कसा आहे क्वालिटी टेस्ट वगैरे सांगतो तुम्हाला। ठीक आहे, होऊन जाते। हमारे इधर तीखा खाते ना। जी आपल्या महाराष्ट्रीयन लोक जे हे खातात ना एकदम तिखट, तसं नाही आहे, तिखट आहे थोडं, म्हणजे लाईट लाईट। हो तुमच्यासाठी मिरची होऊन राहिली गरम करून। ओके ओके, आपल्यासाठी सेपरेट मिरची। मित्रांनो, आपलं जे टायटॅनिक आहे इथून रवाना झालेलं आहे, आणि तिथून आपण आलो होतो तिथेच जाणार आहे, परत एक नंबर राहिला हा प्रवास, म्हणजे बोटीचा प्रवास। तुम्ही एक वेळेस या गोंदारी सोडला, खूपच एक नंबर वातावरण इथलं पाहण्यालायक आहे। तर तिथे पाणी कमी होतं, त्यामुळे काय झालं, बोट तिथे लोटच न्यावं लागली। तर मागची बोट तिथे पाहून घ्या, एवढं आहे जेवण। आता आपण जिथं आपला प्रवास स्टार्ट केला होता तिथेच आपण पोहोचलेलो आहे। तर आशा करतो ही जर्नी तुम्हाला नक्कीच आवडली असणार। एक वेळेस ओंकारेश्वरला नक्की या, खूपच निसर्गमय आणि भोले बाबाचं इथे मंदिर आहे, नदीमध्ये नर्मदेचंही दर्शन होऊन जाणार तुमचे, आणि खूपच बढिया वातावरण आहे, झुला पूलही खूप सुंदर आहे इथला। तर एक वेळेस ओंकारेश्वरला नक्की या, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। आता कारण की इथून आम्ही उज्जैनला जाणार आहे, तर उज्जैनचा सेपरेट व्हिडिओ टाकेल, कारण की खूप लंबा व्हिडिओ होऊन राहिला हा, तर उज्जैनचा मी सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे। जय महाकाल, जय महाराष्ट्र, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।